पाऊस किती आल्हाददायक, अवघा चराचर आपल्या शरीरनी धुवून काढणारा, स्वैर स्वच्छंदी पाहुणा, आपल्या आगमनाने सगळ्या सृष्टीत आनंद पेरणारा एक अवलिया, छतावर टपटप वाजणारे पावसाचे टपोरे थेंब, त्यातून उसळणारं बेभान पण लयबद्ध संगीत, दूरवरच्या माळावर कोसळताना भासणारा त्याचा पांढरा रंग आणि माझी तंद्री, किती जबरदस्त कॉम्बिनेशन राहायचं. कुणी कितीही हाका मारल्या तरी कानावर यायच्याच नाहीत. मी मात्र मस्त एन्जॉय करायचो माझा पाऊस. माझं बालपण कोकणातलं. शाळेत असतानाचे दिवस आठवतात. सूर्य झुकायचा आणि काळोख पसरू पाहायचा. पावसात नखशिकांत न्हालेल्या कुणा गोराख्याच्या सोबतीने घराकडे चालू लागायचो. खूप एकटा होतो त्या दिवसात, पाऊसच सोबत करायचो. बरं वाटायचं. कविता वगैरे काही सुचली नाही त्यावेळी, पण अस्वस्थ राहायचो कमालीचा. पुढे शिक्षणासाठी मुंबईला निघालो. घर गाव सोडताना गलबलून आलं. गावाकडचा पाऊसही सुटला. ह्या पावसाच्या मोसमात एक कविता संग्रह वाचनात आला. त्यातील एक कविता आणि थोडंफार त्या कविता संग्रहाबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार मित्र हो, मी प्रसाद दशरथ मोडक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आत्मसात इन नटशेल. पावसाचं वय हा काव्यसंग्रह डॉक्टर व्यंकटेश जंबगी यांच्या 40 कवितांचा संग्रह आहे. या संग्रहाचे शीर्षक मात्र फार सूचक आणि अर्थपूर्ण वाटावे असेच आहे. ज्याचे वय मोजता येणे शक्य नाही त्या पावसाचे वय. हा मानला तर प्रतिभा विलास आणि मानली तर निसर्ग चक्राबद्दल अनामिक अशी ओढ पण आहे. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. कवीने त्याचे मनोगत व्यक्त करताना समर्थ रामदास स्वामी यांच्या ह्या ओव्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मनोगत आणि हा कविता संग्रह सुद्धा वाचायची उत्सुकता निर्माण होते. कवीचे मूल्यवान जागरूक असल्याने या विषयाशी संलग्न असलेल्या काही कविता या संग्रहात आढळून येतात. ह्या कविता संग्रहात सर्वच कविता खूप सुंदर आहे. त्यापैकी मी आज एक कविता सादर करत आहे. त्याचं नाव आहे पावसाचं वय. पावसाचं वय. एका पावसाचं वय असतं 2-3 वर्षाचं. छोट्या छोट्या ओहळातून कागदी नावा सोडायचं. एका पावसाचं वय असतं 8-10 वर्षाचं. छत्री रेनकोट घेऊन मात्र रस्त्यावर पाणी उडवायचं. एका पावसाचं वय असतं 20-25 वर्षाचं. एकाच छत्रीत चालत राहून भिजण्याचं भिजवण्याचं. एका पावसाचं वय असतं 35-40 वर्षाचं. घरातून छत्री घेऊन नको तिथे विसरायचं. एका पावसाचं वय असतं 60-70 वर्षाचं. दमादमानं दम काढीत औषध पचवायचं. अनेक पावसाळे पाहिल्यानंतर एक पावसाळा असा येतो. न पाहिलेला हा पावसाळा आपली राख भिजवून जातो. पावसाचे वय.